नमस्कार मित्रांनो, वैशालीमुळे या चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपली फळभाज्यांची सिरीज चालू आहे, त्यामध्ये आज आपण भरलेली कारली कशी बनवायची ते पाहणार आहोत. ज्यांना कुणाला ही कारलीची भाजी आवडत नसेल त्यांना देखील ही भाजी आवडेल या पद्धतीने आज आपण करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण काय साहित्य घेतले ते पाहूयात. तर सगळ्यात अगोदर मी इथे ही छोटी छोटी कारली घेतलेली आहेत 250 ग्रॅम, तुम्ही ते पाहू शकता. आणि मी ती चांगली व्यवस्थितपणे साफ करून मधून चिरून घेतलेली आहे. त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्यात, हे बघा. आणि मी इथे एकच कट मारलेला आहे या पद्धतीने. आणि इथे मी संपूर्ण हे छोटं कारलं घेतलेलं आहे, त्याचे दोन भाग केलेले नाही आहेत. इथे कारल्याच्या भाजीमध्ये घालण्यासाठी मी इथे हे चिंचचं आणि गुळाचं पाणी घेतलेलं आहे. चिंच आणि गूळ मी एक तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं आणि त्यामधला जो चोथा आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे. एक मोठा कांदा घेतलाय मी, बारीक चिरून, एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. दाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा भाजून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी इथे ठेचून घेतल्यात. 1 चमचा घरचा मसाला घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलंय. 1/2 चमचा हळद घेतली आहे आणि इथे 1 चमचा धण्याची पावडर घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला इथे काय करायचे आपण ते बघूयात. ही जी कारली आपण घेतलेली आहे साफ करून, तर याच्या आतमधल्या ज्या कव्हरला आपल्याला सगळ्यात अगोदर मीठ लावून घ्यायचंय थोडं थोडं, म्हणजे खाताना हे कारलं चांगलं चवदार लागेल. सगळ्या कारल्यांना आपल्या मीठ लावून झालेलं आहे आणि आता हा जो मसाला आहे तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे या मसाल्यामध्ये हे चिंच गुळाचं पाणी घालायचंय. पाण्याच्या जागी आपल्याला याचा वापर करायचा आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चांगलं. आता हा मिक्स केलेला मसाला आपल्याला एक एक करून कारलेमध्ये भरून घ्यायचा आहे. या पद्धतीने मसाला भरल्यावर मसाला आपला बाहेर येणार नाही. सगळ्या कारल्यांमध्ये आपला मसाला भरून झालेला आहे. आता मी इथे गॅसवरती पॅन ठेवलाय, त्यामध्ये तेल घालून घेऊयात. तीन पळ्यात तेल घातलंय मी इथे. तेलामध्ये आपल्याला थोडस 1/2 चमचा लाल तिखट घालायचे कलरसाठी. त्यानंतर आपला जो मसाला उरलेला आहे तो या तेलामध्ये परतून घ्यायचा.
ते आपलं जे भरलेलं कारलं आहे ते मस्त असं तिखट गोड आंबट मस्त होणार आहे. ज्यांना आवडत नसेल ते देखील हे कारलं खातील. आता हा मसाला परतून झालेला आहे. आता एक एक करून आपण कारलं घालूया. मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचंय थोडस. आपण इथे 1 ते 2 मिनिट झाकण ठेवूयात. एक ते दोन मिनिटाच्या नंतर आपण झाकण काढूयात. कारलं आपल्याला पुन्हा इथे थोडस परतून घ्यायचंय. आता इथे आपल्याला कारलं शिजण्यासाठी 20 ते 25 मिनिट लागेल. यामध्ये आपल्याला थोडस चिंचगुळाचं पाणी घालायचंय. तर मी इथे 4 चमचे घातले आणि आपल्याला थोडस पाणी घालायचंय. अर्धा ग्लासपेक्षा कमी इथे मी पाणी घातलेलं आहे. कारलं आपलं इथे चांगलं मऊ शिजेपर्यंत आपल्याला इथे मंद आचेवरती 25 मिनिट शिजून द्यायचे. 20 मिनिट झालेले आहेत. इथे झाकण काढूयात. आता आपलं कारलं शिजलं आहे की नाही ते आपण चेक करूयात. सुरी घालूयात. हे बघा एकदम पटकन सुरी जाते आणि मस्त असं मऊसूत आपलं कारलं भरलेलं शिजलेलं आहे. साईडचा थोडासा मसाला लावून घेऊया. कारला आपल्या इथे तयार झालेला आहे. काही करायचं नाही आता. आता एका मस्त अशा प्लेटमध्ये काढूया. सगळ्यांना आवडेल असं चमचमीत भरलेलं कारलं आपलं खाण्यासाठी इथे तयार आहे. नक्की ट्राय करा. आणि ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.